सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या भोयरे गावात दगडांची अनोखी होळी खेळली जाते। होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीला एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा गावात आहे। दिवसभर तरुण दगडगोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकांवर हल्लाबोल करून धुळवड साजरी करतात। गोंदिया जिल्ह्याच्या कारुटोला येथील 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला। रणजित देवचंद रहांगडाले असं त्याचं नाव आहे। गोंदिया बचाव आणि मदत विभागामार्फत मृतदेहाचा शोध मोहीम केली असता 24 तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला। काल दुपारी गुरे चारण्यासाठी तो गेला होता। भंडारा जिल्ह्याच्या लाखूर इथं रंगपंचमीनिमित्त पोहायला गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला। चैतन्य राजेश मुटकुरे असं त्याचं नाव होतं। चैतन्य हा उज्ज्वल विद्यालयात 10व्या 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होता। रंगपंचमी खेळून गावातील तलावावर 4 ते 5 मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला होता। आळंदीमध्ये वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला। तरुणी आंब्याच्या झाडावरून पडून जखमी झाली होती। लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। तरुणीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेलं जात होतं, मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तिला वेळेवर उपचार मिळाले नाही आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर गाड्या एकमेकांवर आदळल्या। रस्त्यावर ऑइल सांडल्यानं गाड्या बाईक स्लिप होऊन अपघात झाला। मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडला आहे, त्यामुळे गाड्या स्लिप होऊन अपघात होण्याच्या घटना वाढल्या। चारचाकी आणि टेम्पो देखील स्लिप होत आहे। मुरुड तालुक्यातील शिघ्रे गावात मध्यरात्री नथुराम माळी यांच्या घरावर वीज कोसळून घराला आग लागली। या आगीत घर जळून भस्मसात झालं। मुरुड नगरपालिकेच्या अग्निशमन बंबानं 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली। पुण्यात होळी साजरी करत असताना नारळाच्या झाडाला मोठी आग लागली। वारजेतल्या ब्रह्मचैतन्य सोसायटीमध्ये हा प्रकार घडला। सोसायटीतील नारळाच्या झाडाखाली मोठ्या धुमधडाक्यात होळी साजरी केली जात होती। मोठ्या उत्साहानं होळी पेटवण्यात आली, मात्र काही वेळातच नारळाच्या झाडानं पेट घेतला। त्यानंतर संपूर्ण झाड आगीत सापडलं। सतर्क स्थानिकांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। मुंबईची हवा दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे, मात्र राज्याच्या प्रदूषण नियंत्रण निरीक्षकांकडून गेल्या 7 वर्षात केवळ 1 तक्रारीवर कारवाई करण्यात आली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।